विद्यार्थी मित्र हो, आपण सगळे सुरक्षित आपल्या परिवारासहित असाल असे गृहित धरून मी आपल्याशी थोडंसं हितगुज साधण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण सगळेजण परिचित आहात की आपल्या जगामध्ये एक कोरोना नावाच्या महामारीचं संकट सर्वत्र पसरलेलं आहे आणि या महामारीमध्ये संपूर्ण जग बंद झालेलं आहे. उद्योगधंदे बंद आहेत, कारखाने बंद आहेत, वाहतूक बंद आहे, आपले शैक्षणिक संस्था सुद्धा बंद आहेत. इतकंच काय तर आपल्याला स्वतःच्या घराबाहेर पडणं सुद्धा बंद आहे आणि त्यामुळं आपल्याला या महामारीचा मुकाबला करत असतानाच, या महामारीशी लढा देत असतानाच, महामारी संपल्यानंतर किंवा हे संकट संपल्यानंतर पुढे काय याचाही विचार आपल्या सगळ्यांना करणं आवश्यक आहे. हे संकट निश्चितपणे संपणार आहे, आपण सगळेजण त्याच्याशी लढा देत आहोत, संघर्ष करत आहोत. आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला संशोधनातून याच्यावरती लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि थोड्याच दिवसात लॉकडाऊन संपणार आहे आणि त्याचबरोबर ही महामारी सुद्धा संपणार आहे याच्यावरती 100% निश्चितपणे आपल्याला उपाय सुद्धा सापडणार आहे. मग आपल्याला विचार करायचा आहे तो महामारीनंतरचं जग कसं असेल. तर निश्चितपणे आपल्याला महामारीच्या नंतर किंवा या संकटाच्या नंतरचं जे जग आहे त्याच्यासाठी सिद्ध होणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला या संकटाच्या नंतर आपला जो संघर्ष आहे, आपला जो सामना आहे, आपल्याला जे आपल्याला सामना त्याच्याशी करून जगाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पूर्ण तयारीनिशी उतरायचं आहे आणि म्हणून या संकटाच्या काळात सुद्धा घरी राहून आपल्याला आपला अभ्यास करणं आवश्यक आहे. इयत्ता 10वीचं वर्ष आपल्याला निश्चितपणे टर्निंग पॉईंट देणारं वर्ष आहे असं आपण पूर्वीपासून मानतो आणि हे खरं सुद्धा आहे आणि त्यामुळं आपल्याला या संकटाचा सामना करण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी पुन्हा सिद्ध होण्यासाठी आपला अभ्यासक्रम चालू ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून आपली शाळा, आपले सगळे शिक्षक याच्यासाठी प्रयत्नशील असताना मागच्या 15 दिवसापासून आपल्याला दिसते. आपल्या अभ्यासक्रमातले वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळे काही प्रकरण असतील ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि मी आज आपल्याला असंच इयत्ता 10वी इंग्रजी, खरं तर 9वी 10वी या दोन्ही वर्गांचा अभ्यासक्रमाचा पॅटर्न, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न सेम असल्यामुळं इयत्ता 9वी आणि 10वी या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक आपल्यासाठी आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. परंतु इयत्ता 10वीचा जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 हा आपल्याला जो येतो त्याच्याविषयी मी बोलणार आहे कारण याच्या अगोदरच्या प्रश्नांच्या विषयी आपल्याच सहकारी शिक्षकांचे काही व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी आता आपल्याशी ज्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहे तो प्रश्न आपल्याला इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 तो 5 मार्कांच्या साठी असेल आणि आपल्याला एक संधी याच्यामध्ये आहे की पूर्ण आउट ऑफ मार्क्स म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्याची संधी या एकमेव टॉपिक मध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 6 वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल टू वर्बल याच्याविषयी आपण थोडस लक्षात घेऊयात आणि त्यातलाही खास करून जो ट्री डायग्राम आहे त्याच्याविषयीची आपण या ठिकाणी चर्चा करूयात. या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला असेल आणि तो पॅरेग्राफ कसा असेल याच्याविषयी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतोय. हा पॅरेग्राफ तुम्हाला लक्षपूर्वक वाचावा लागेल आणि वाचून समजून घेऊन मग त्याचा डायग्राम कसा तयार करायचा याचा विचार आपण नंतर लक्षात घेऊयात. सर्वप्रथम आपण हा पॅरेग्राफ जो दिलेला आहे तो वाचून पाहूयात. सॉइल इरोजन. सॉइल इरोजन मीन्स वेअरिंग अवेज ऑफ द लँड्स प्रेसियस टॉप सॉइल्स. सॉइल इरोजन कॅन बी ड्यू टू नॅचरल एजंट्स लाईक एअर, वॉटर ऑर फायर. द कॉज कॅन बी मॅनमेड ॲज वेन देर इज एक्सेसिव्ह कल्टिवेशन ऑफ लँड बाय फार्मर्स. The effects of soil erosion are dangerous and life-threatening.
ऑन द वन हैंड इट कैन रिजल्ट इन फ्लड्स विच मे किल अ लॉट ऑफ पीपल, ऑन द अदर हैंड इट कैन लीड टू बैरन लैंड्स. टू अवॉइड डिजास्टर्स लाइक फ्लड्स एंड ड्रॉट्स वी मस्ट मेक एन अटेम्प्ट टू प्रिवेंट सॉइल इरोजन. वी कैन डू दिस बाय बिल्डिंग डैम्स एट अप्रोप्रिएट प्लेसेस एंड बाय प्रैक्टिसिंग कॉन्टूर फार्मिंग. हाउएवर देर आर मेनी प्रिवेंशन एंड रिमेडिएशन प्रैक्टिसेस दैट कैन कर्टेल और लिमिट इरोजन ऑफ वल्नरेबल सॉइल. फॉर दिस टाइप ऑफ क्वेश्चन यू विल बी गिवन अ वर्बल इंफॉर्मेशन दैट इज अ पैराग्राफ रिलेटेड टू सम टॉपिक और इश्यू. यू विल हैव टू पिक आउट द मेन पॉइंट्स फ्रॉम द इंफॉर्मेशन गिवन एंड रीफ्रेम इट इन द फॉर्म ऑफ अ ट्री डायग्राम. योर आंसर शुड कंटेन ओनली दोज वर्ड्स विच आर एन इसेंशियल पार्ट फॉर द नॉन वर्बल प्रेजेंटेशन. यू मस्ट अवॉइड एडिंग यूअर ओन पॉइंट्स. गो ओवर वंस अगेन द पॉइंट्स दैट यू हैव यूज इन द डायग्राम केयरफुली. इट मीन्स यू हैव टू यूज ओनली द मेन पॉइंट्स फ्रॉम दिस पैसेज. Now you know I have read this passage very carefully using totally the punctuation marks, stress, intonation. What happened due to this reading? We get the clear meaning of that passage and then only we can get the main points from that passage. Just look here at the blackboard. In the passage, some points are given, the reasons of the soil erosion are given there in the passage, the effects are given, and the prevention is also given there in the passage. So, first of all, we get three main points from the passage. Those are causes of the soil erosion, effects of the soil erosion and the prevention of soil erosion. In the causes, two main causes are given there. The first cause is natural and the second cause is man-made. In the natural cause, there are three main points: air, water and fire. In the man-made cause, only one cause is given there, and that is excessive cultivation of the land by the farmers. So one point is given there. The effects of the soil erosion. The effects are very dangerous. We have read in the passage. There are two effects. The first one is floods, and the second one is the barren lands. And the last one is the prevention of the soil erosion. How to prevent the soil from the erosion? Two points are given there. The first one is the dams and second one is the contour farming. In this way, we have to transfer verbal information into non-verbal information. Only one thing you have to remember here, you have to write only the main points, you have to make the boxes to the main points, and then it is not allowed to you to add your own points. That's all. Thank you.